रायगड चढण्यासाठी डोक्यामध्ये किडा असला पाहिजे. हां, सोबत फिजिकल फिटनेसची तर गरज असतेच. गड चढण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग अतिशय सोपा आहे, हा गोंडोला. आणि दुसरा मार्ग आहे, या 1700 पायऱ्यांद्वारे तुम्हाला महादरवाजाकडे जावं लागते. तर या व्हिडिओमध्ये आम्ही हे दोन्ही मार्ग एक्सप्लोअर करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये ज्या हिरकणीचा उल्लेख आहे, ती हिरकणी ज्या कड्यावरून उतरली होती, अगदी त्याच ठिकाणी हिरकणी अंगण हा होमस्टे स्थित आहे. नमस्कार, आम्ही आता चाललो आहोत रायगडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांची जी राजधानी होती ती रायगड. याला बरंच ऐतिहासिक महत्व आहे आणि आम्ही आज पहिल्यांदाच रायगडला चाललेलो आहोत. दोन प्रकारे तुम्ही जाऊ शकता रायगडला, एक आहे रोपवेनी आणि दुसरा मार्ग आहे तुम्ही पायी. जवळजवळ 1700 पायऱ्या तुम्ही चढत जाऊ शकता. तर सकाळची मज्जा वेगळी आहे आणि आज संध्याकाळची मज्जा वेगळी आहे. तर पाहूया आमचा हा एक्सपिरियन्स. उठा आणि आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. नुकतंच पोचलेलो आहे रायगडला आणि हिरकणी अंगण नावचं एक लॉज आहे. अगदी रस्त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता, डोंगराच्याच बाजूला आहे. आम्ही माउंटन व्ह्यू रूम घेतलेला आहे वन नाईट स्टेसाठी. रूम साधी आहे पण देखणी आहे, कारण हा जो व्ह्यू असणार आहे तो अप्रतिम असणार आहे सनसेटसाठी. आणि पण अनफॉर्च्युनेटली आज आम्ही सनसेटसाठी इथे नाही आहोत, कारण सगळी संध्याकाळ आम्ही ही किल्ल्यावरती स्पेंड करणार आहोत. 4 वाजता रोपवेचं टायमिंग आहे. आम्ही ऑनलाईन बुकिंग याचं केलं होतं. ऑनलाईन प्रोसेस अगदी सोपी आहे. तुम्हाला तिकीट ज्या दिवशी तुमचं जर्नी आहे त्या दिवशी इश्यू होतं काउंटरवरती केल्यानंतर. आणि अगदी इथून आम्हाला रोपवे दिसत आहे. तुम्हाला इथून लांब वाटत असेल पण तुम्हाला थोडासा झूम करून दाखवतो. कोणता नंबर आहे? 2046. किती वेळ लागेल वेटिंगसाठी याचा? लगेच येईल, थोडा वेळ लागेल, बघा इथे काय. बेसिकली मला हा कुपन नंबर मिळालेला आहे 2046 आणि या प्रकारे मला वेटिंगमध्ये विचारावं लागणार की माझा नंबर कधी येणार आहे. गर्दी तुफान आहे, तुम्ही पाहू शकता सगळे. हे ऑनलाईन बुकिंग न केलेली क्राऊड आहे. आज लॉंग विकेंड असल्यामुळे गर्दी खूप जास्त आहे. मला किती वेळ लागेल सांगा ना जरा. 15-20 मिनिटं. नंबर आता हे पुकारणार तिकडे माईकवरती. 2046 नंबर आहे आपला. गोंडोला राईडचा वेटिंग टाईम जबरदस्त जास्त होता आणि आम्ही ॲक्च्युली फक्त 5 मिनिटं स्पेंड केले गोंडोलाच्या ओव्हरऑल राईडमध्ये. शेवटी स्कॅन करून मिळालं आहे. मी काल ऐकलं की काल 11:30 होते लोकांना परत येण्यासाठी, बरोबर आहे का? 10:30. खाली बघितल्यानंतर डोळे फिरत होते पण ओव्हरऑल खूप मजा आली. लॉंग विकेंड असल्यामुळे किल्ल्यावरती खूप जास्त गर्दी होती. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. फायनली पोहोचलो. भवानी प्रतीक्षालयामध्ये खूप जास्त तास आम्हाला इथे घालवावे लागले. जेव्हा किल्ला आम्ही उतरणार होतो, कारण रिटर्न तिकीट आमच्याकडे ऑलरेडी होतं, त्याच्यामुळे इथे थांबणं आम्हाला अनिवार्य झालं होतं. आणि ओव्हरऑल आम्ही 3 तास रात्रीचे घालवले या ठिकाणी. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स त्याच्यामुळे थोडासा खराब झाला, पण गोंडोला राईड अगदी 4-5 मिनिटाचीच आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच आम्हाला खूप छान वाटले. शेजारीच सिंहासन दिसले. आम्ही सिंहासनाला भेट देऊन तिथूनच पायी चालत जगदेश्वर टेम्पलच्या टोकाकडे निघालो. आणि ऑन द वे आम्ही टकमक टोकसुद्धा पाहिले. किती जुना मेटल आहे बघ बेटा, गंज खाल्लंय ना सगळं. मला वाटतं हे जवळजवळ 300 वर्ष जुनं आहे. दादा कोणतं टोक आहे तिकडे? ते कोणतं टोक आहे? टकमक टोक. टकमक टोक आहे ना तेच. ओके, थँक्यू.
दुरून आम्ही टकमक टोक बघितलं आणि आम्हाला तिकडे जायचं होतं, तर आम्ही चुकीची वाट धरली मध्येच. काही लोकल गाईड्सनी आम्हाला मदत केली, जे लोकल गाईड्स आहेत इथे, आणि आम्ही एक छोटासा डोंगर चढून पुन्हा मेन रोडला आलेलो आहे. इथे ठिकठिकाणी तुम्हाला स्टॉल्स दिसतील, पाण्याचे बॉटल्स, सरबत. आज गर्दी जास्त वाटते का? नेहमी असते एवढी गर्दी? त्याच्यामुळेच असते ना. बरं, 10,000 लोक आलेले. येताना पण आम्ही बरेचसे स्कूल पिकनिक्स बघितलेले, बसेस थांबले होते आणि एक अशीच एक पिकनिक इथे आलेली दिसते. सन 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतला होता. हे जे मंदिर आहे, जगदीश्वर मंदिर, याच ठिकाणी त्यांचे लास्ट रिच्युअल्स झाले होते. राजा महाराजांच्या काही पोलीस नव्हते त्या काळी, एकदम दंडच व्हायचा डायरेक्ट. टकमक टोकावरून ढकलून द्यायचे. तुला बघायचं टकमक टोक, जिकडून अपराधी असायचे ना त्यांना ढकलून द्यायचे सरळ, ती त्यांच्या पनिशमेंट असायची. आणि डायरेक्ट राजा वगैरे मंत्री होते ना राजाचे, ते निर्णय घ्यायचे. त्या ठिकाणी आहे टकमक टोक. किल्ल्यावरील सनसेट अतिशय मनमोहक होता. महाराजांची प्रतिमा या सूर्यास्तामध्ये अतिशय मनमोहक वाटत होती. आपण सर्वजण रायगडाच्या खूप अति महत्वाच्या जागे होती आहात. हा राजांचा त्या काळातला राजदरबार आहे आणि या दरबारामध्ये किमान त्या काळात 6,000 लोक बसायची. किती हजार? पण शिवकाळात लाईट माईक असा काही प्रकार नव्हता. दिवसभरातून गर्दी आता खूप कमी झालेली आहे. तर आपण या ठिकाणी शेवटच्या व्यक्तीला ऐकायला जायचं. तिथून कोणी काही कुजबुजलं तर शिवरायांपर्यंत आवाज येतो, याला इको साऊंड सिस्टीम म्हणतात. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आम्ही आणि आमच्या राणीसाहेबांनी एकत्रितरित्या किल्ल्याकडे कूच केले. आतापर्यंत किती पायऱ्या चढल्या असतील? 400-500 सहज, म्हणजे 25% कम्प्लीट आहे ना? ओके, म्हणजे जवळजवळ 25% अंतर वाचतं शॉर्टकटने आल्याने. अंधार मी म्हणत होता, पण तरी सुद्धा आम्ही न घाबरता काळोखातून आमचा मार्ग शोधला आणि या पायऱ्यांमधून येण्याचा फायदा हा आहे, ऑसम व्ह्यूज. बराच वेळानंतर खेचरांपासून आमची सुटका झालेली आहे. जवळजवळ अर्धा तास आमचा गेला त्यांच्या मागे चालून आणि पहिल्यांदा आम्हाला किल्ल्याचा पुरुष दिसला आहे आज. काल आम्ही सगळा किल्ला फिरलेलो, पण आज जे व्ह्यूज आम्हाला मॉर्निंगमध्ये दिसलेत ते त्या तुलनेने काहीच नव्हते. पायाचे मसल्स एकदम भरून आलेले आहेत. चला, सर फत्ते झालेले आहे. जवळजवळ 1:15 आम्ही पोहोचलो आहोत, पण आमचा बराच वेळ हा खेचरांनी घेतला. 1:15 इज नॉट अ बॅड टाईम. हा कुठला दरवाजा आहे? महादरवाजा बोलतात त्याला ना. मेन दरवाजा हाच आहे ना?
यातील जवळजवळ सगळ्या पायऱ्यांची जी हाईट आहे ती एवढीच आहे, लगभग तुम्ही पाहू शकता एका विधपेक्षा पण कमीच आहे. तर फायनली आज प्रियाचं रायगड चढण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. महादरवाजापासून आम्ही जवळजवळ 5 मिनिटं चालतो आहोत आणि या ठिकाणी आम्हाला टकमक टोक दिसला आहे जे आपण काल पाहिलं होतं. काय अवस्था होत असेल टकमक टोकावरून जेव्हा माणूस खाली पडत असेल तेव्हा. फायनली कालच्या ठिकाणी पोचलो ते त्या ठिकाणी महादरवाजा आहे आणि हे बुरुज आम्ही काल बघितलं होतं. किल्ल्यावरती पोचल्यानंतर आम्ही ज्या गोष्टी काल पाहिल्या होत्या त्या आम्हाला पाहिजे नव्हत्या, त्यामुळे आम्ही एक स्वतःचा एक प्रायव्हेट व्ह्यू पॉईंट शोधून काढला आहे. ऑसम व्ह्यू पॉईंट आहे. आमच्याही वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आहेत. रोपवेनी आपल्याला आपला वेळ वाचतो आणि रोपवेच्या वरनं जे व्ह्यूज दिसतात खालच्या दरीचे ते खूप सुंदर आहेत. आणि जे फिजिकली स्ट्रॉंग आहेत चढू शकता 2000 पायऱ्या त्यांनी ट्रेक करत यावं, कारण काही वास्तू आहेत ज्या रोपवेनी आल्यावर बघायला मिळत नाही. जसा तोफ, महादरवाजा या गोष्टी आपण जर चालत आलो तरच आपल्याला बघायला मिळतात. म्हणून मी तर प्रेफर करीन की मॉर्निंग टाईमला तुम्ही येत असाल तर ट्रेक करत या, आणि समजा दुपारी वगैरे येत असाल तर रोपवेचा वापर करा. आणि मी एकंदरीत प्रिफर करीन वीकेंड्स अवॉइड करण्यासाठी, कारण रोपवेवरती काल जी आम्हाला गर्दी भेटली आणि 3.5 तासाचा वेटिंग टाइम होता उतरण्यासाठी, तर तो अवॉइड करू शकतो आरामात. आमची ही रायगडची सफर जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे अजून व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा देसी फॅमिली ट्रॅव्हलर चॅनलला. थँक्यू, बाय बाय. ओ माय गॉड.